रूबी मधील व्हेरिएबल्स वरील पाठात आपले स्वागत. यात शिकणार आहोत व्हेरिएबल म्हणजे काय, रूबीतील डायनामिक टाइपिंग, व्हेरिएबल घोषित करणे, व्हेरिएबलचा टाइप बदलणे, व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे काय, व्हेरिएबलचे प्रकार. त्यासाठी Ubuntu Linux version 12.04 आणि Ruby 1.9.3 वापरणार आहोत. या पाठासाठी Linux मधील टर्मिनल वापरण्याचे ज्ञान असावे. तुम्हाला IRB चा परिचय असावा. नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. आता व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहू. व्हेरिएबलचा वापर व्हॅल्यू संचित करण्यासाठी होतो. व्हेरिएबल हा एक संदर्भ आहे जो असाइन केला जातो. रूबी व्हेरिएबल्स केस सेन्सिटिव आहेत हे लक्षात ठेवा. व्हेरिएबलचे नाव अर्थपूर्ण असले पाहिजे. व्हेरिएबलच्या नावात केवळ लोअर केस मधील अक्षरे, अंक, अंडरस्कोर असू शकतात. उदाहरणार्थ फर्स्ट अंडरस्कोर नेम. डायनामिक टाइपिंग म्हणजे काय ते पाहू. रूबी ही डायनामिक टाइप लँग्वेज आहे. म्हणजे व्हेरिएबल बनवताना डेटा टाइप घोषित करण्याची गरज नाही. असाइनमेंट करताना रूबी इंटरप्रेटर डेटा टाइप निश्चित करतो. आता रूबी मध्ये व्हेरिएबल कसे घोषित करतात ते पाहू. टर्मिनल उघडण्यासाठी कंट्रोल ऑल्ट आणि टी एकत्रितपणे दाबा. स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल. टाइप करा IRB. एंटर दाबा. इंटरॅक्टिव्ह रूबी उघडेल. आता टाइप करा var1 equal to 10 आणि एंटर दाबा. येथे व्हेरिएबल var1 घोषित करून त्याला 10 ही व्हॅल्यू दिली आहे. आता इंटरप्रेटर ने दिलेला डेटा टाइप हा इंटीजर आहे की नाही ते तपासू. टाइप करा var1.kind underscore of question mark integer आणि एंटर दाबा. ट्रू हे आउटपुट मिळेल. रूबी मध्ये तुम्ही व्हेरिएबल टाइप डायनामिकली बदलू शकता. त्यासाठी फक्त त्याला नवी व्हॅल्यू द्या. आपण हे var1 व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देऊन करूया. टाइप करा var1 equal to डबल कोट्स मध्ये हॅलो आणि एंटर दाबा. दिलेला व्हेरिएबल टाइप तपासून बघू. टाइप करा var1.class. क्लास मेथड आपल्याला व्हेरिएबलचा क्लास सांगेल. आता एंटर दाबा. स्ट्रिंग असे आउटपुट मिळेल. रूबीने आपोआप इंटीजर डेटा टाइप बदलून तो स्ट्रिंग केला. आता व्हेरिएबलची व्हॅल्यू वेगवेगळ्या टाइप मध्ये कशी बदलायची ते पाहू. स्लाइड्सवर जाऊया. रूबी व्हेरिएबल क्लासेस मध्ये त्याची व्हॅल्यू दुसऱ्या टाइप मध्ये बदलण्याच्या मेथड्स आहेत. व्हेरिएबल इंटीजर मध्ये बदलण्यासाठी to_i ही मेथड. व्हेरिएबल फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू मध्ये बदलण्यासाठी to_f ही मेथड. व्हेरिएबल स्ट्रिंग मध्ये बदलण्यासाठी to_s ही मेथड वापरली जाते. to_s ही मेथड नंबर बेस हे आर्ग्युमेंट घेते. हा बदल नंबर बेस वर अवलंबून असतो. आता ह्या पद्धती वापरून बघू. टर्मिनल वर जाऊन प्रथम तो क्लियर करून घेऊ. IRB कंसोल क्लियर करण्यासाठी कंट्रोल L दाबा. आता टाइप करा y equal to 20 आणि एंटर दाबा. येथे y हे व्हेरिएबल घोषित करून त्याला 20 ही व्हॅल्यू प्रदान केली आहे. to_f मेथड वापरून y फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू मध्ये बदलणार आहोत. टाइप करा y.to_f आणि एंटर दाबा. आपल्याला फ्लोट रूपात व्हॅल्यू मिळेल. आता टाइप करा y.to
to underscore s आणि enter दाबा. आपल्याला 20 हे आउटपुट डबल कोट्स मध्ये मिळेल. व्हेरिएबल y बायनरी फॉर्म मध्ये बदलण्यासाठी to underscore s मेथड मध्ये नंबर बेस म्हणून 2 द्या. मागील कमांड मिळवण्यासाठी अप एरो दाबा. येथे कंसात 2 टाइप करा आणि एंटर दाबा. आपल्याला बायनरी रूपात आउटपुट मिळेल. तसेच नंबर बेस 8 किंवा 16 करून y व्हेरिएबल ऑक्टल किंवा हेक्साडेसिमल मध्ये बदलता येऊ शकतो. पुन्हा स्लाइड्स वर जाऊ. आता व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय ते पाहू. स्कोप म्हणजे प्रोग्राम मधील कुठल्या भागात व्हेरिएबल ऍक्सेस करता येतो. रूबी मध्ये 4 प्रकारचे व्हेरिएबल स्कोप आहेत. लोकल, ग्लोबल, इंस्टेंस आणि क्लास. प्रत्येक व्हेरिएबलचा प्रकार व्हेरिएबलच्या नावाच्या सुरुवातीला स्पेशल कॅरेक्टर वापरून घोषित केला जातो. डॉलर हे ग्लोबल व्हेरिएबल दाखवते. लोअर केस मधील अक्षरे आणि अंडरस्कोर हे लोकल व्हेरिएबल दाखवते. @ हे इंस्टेंस व्हेरिएबल दाखवते. @ ही दोन चिन्हे क्लास व्हेरिएबल दाखवते. अपर केस मधील अक्षरे कॉन्स्टंट दाखवतात. या संबंधी अधिक माहिती दुसऱ्या पाठात घेऊ. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात आपण शिकलो व्हेरिएबल घोषित करणे. उदाहरणार्थ var1 is equal to 10, to underscore f, to underscore s methods वापरून variable type बदलने, variable चे वेगवेगळे scope, assignment, variable घोषित करून ते octal आणि hexadecimal रूपात बदला. स्क्रीन वर दिसत असलेल्या लिंक वर उपलब्ध असलेला वीडियो बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य The National Mission on Education through ICT, MHRD, Government of India, यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.